घनता। भौतिक शास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय। सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात। म्हणजेच तापमान कमी झाले की पाण्याची घनता वाढते, थंड पाण्याची घनता जास्त असते। तसेच अधिक क्षार ज्या पाण्यात असतात त्या पाण्याची घनता जास्त असते, परंतु क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो। त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते। याउलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता कमी असू शकते, म्हणजेच पाण्याच्या घनतेवर तापमानाचा जास्त परिणाम होत असतो। मुलांनो, हे तीन आलेख पहा। पहिल्या आलेखात सागर जलाचे तापमान खोलीनुसार कसे बदलते हे दाखविले आहे। दुसऱ्या आलेखात क्षारता खोलीनुसार कशी बदलते व तिसऱ्या आलेखात घनतेत खोलीनुसार होणारा बदल दाखवला आहे। मुलांनो, या तिन्ही आकृतींचे बारकाईने निरीक्षण करा, मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। वाढत्या खोलीबरोबर तापमान, क्षारता आणि घनता यापैकी काय कमी होते? बाई, वाढत्या खोलीबरोबर सागर जलाचे तापमान आणि क्षारता कमी होते, मात्र घनता वाढते। कारण खोलीनुसार तापमान कमी कमी होत जाते, तापमान कमी असते तेव्हा घनता जास्त असते। अगदी बरोबर। किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यमत होतो? पृष्ठभागापासून 1000 मीटर नंतर सागर जलाच्या तापमान, क्षारता, घनतेतील बदलाचे प्रमाण शून्यवत असते, म्हणजे तिथून खाली यांच्यात काहीच बदल होत नाही। जो बदल आहे तो स्थिर राहतो। बरोबर। किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त आहे? पृष्ठभागापासून 500 मीटर खोलीपर्यंत सागर जलाच्या तापमान, क्षारता, घनतेतील बदलाचे प्रमाण जास्त आहे, म्हणजेच पृष्ठभागाजवळ यांच्यात जास्त बदल होतात। छान। या तिन्ही घटकांमधील सहसंबंध स्पष्ट करा। तापमान कमी असेल तर घनता वाढते, क्षारता कमी असेल तर घनताही कमी होते, मात्र क्षारता कमी असूनही तापमान कमी असल्यास घनता वाढते। छान। अशा तऱ्हेने मुलांनो, तुम्हाला यातील सहसंबंध लक्षात आलेला आहे असे दिसते। भौगोलिक स्पष्टीकरण। मुलांनो, वरील उत्तरे समजून घेतल्यानंतर आता आपण त्या उत्तराचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत। या तीनही आलेखांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की एका विशिष्ट खोलीनंतर या तीनही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही। सागरपृष्ठापासून साधारणपणे 500 मीटर पर्यंत यामध्ये फरक दिसतो। आलेखांच्या वक्रांचे उतार याच भागात म्हणजे 500 मीटर खोलीपर्यंत तीनही घटकांसाठी कमी अधिक असल्याचे लक्षात येते, परंतु 1000 मीटर नंतर या तीनही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाही। साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागर जलास पृष्ठीय सागर जल असे म्हणता येईल। या जलावर वारे, सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो। या पृष्ठीय जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात। जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश व सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही, त्यामुळे सागर जलाच्या या तीनही घटकांमध्ये 1000 मीटर खोलीनंतर फरक पडत नाही। सागरी प्रवाह म्हणजे काही उष्ण तर काही थंड प्रवाह सागरातून वाहत असतात। उष्ण सागरी प्रवाहामुळे सागर जलाच्या तापमानात वाढ होते, तर थंड सागरी प्रवाहामुळे सागरी जलाचे तापमान कमी होते। सागरी प्रवाहांची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते। सागरी प्रवाह जगातील तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात। सागरी प्रवाहांमुळे तापमानाचे नियंत्रण होत असते। प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा परिणाम होत असतो। उदाहरणार्थ, एखाद्या सागराच्या भागामध्ये जर थंड सागरी प्रवाह वाहत असेल तर त्या ठिकाणचे तापमान कमी होते। अशा प्रकारे मुलांनो, सागर जलाचे गुणधर्म या पाठात आपण तापमान, क्षारता व घनता या घटकांचा अभ्यास केला।